टन 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 चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. पंच रोहन पंच ओंकर आमची एक विनंती असेल, आपल्याला फायनल सामना घेऊन परत प्रेझेंटेशन सेरेमनी सुद्धा करायची आहे. बॅट्समन कोण आहे? फलंदाजी वरती पण नक्कीच बघतोय सनी आणि नॉर्थ साईड वरती पण नक्कीच बघतोय राकेश. तर 10 बॉलचा सामना असेल, 2 षटकांचा सामना असेल. तर पहिला षटक कोण घेऊन येतोय दामू इलेव्हन संघाकडून? हर्ष फायनलचा सामना असेल. आपण नक्कीच बघितले या मागील सामना, नक्कीच एक रंगतदार सामना आपल्याला बघायला भेटला. दोन्ही मातबर संघ अर्थात दोन्ही अंडरआर्म क्रिकेट मधील एक नवीन जगातील एक चांगले क्रिकेटर आपण बघायला भेटले. टीम स्वामी समर्थ यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर दत्ता इलेव्हन यांच्या माध्यमातून सुद्धा तर फायनल मध्ये नक्कीच प्रवेश केलाय टीम स्वामी समर्थ क्रीडा मंडळ. तर आता मात्र फायनलचा सामना होत आहे स्वामी समर्थ क्रीडा मंडळ दामू इलेव्हन वर्सेस 9 जवान या दोन्ही संघामध्ये. तर पहिला चेंडू हर्षण करतील ते सनी यांना. आता मात्र तिकडे एक संपन्न टेलर नक्कीच बघायला भेटले, काहीसा धोरण टाकलेला चेंडू होता एकदम नक्कीच कंप्लीट केले गेले पळून. तर धाव संख्या होते ती म्हणजे 1 धावाचा खाता उघडला, धावाचा श्री गणेश झाला फायनल मॅच मध्ये. पहिला रन हा सनी यांच्या माध्यमातून घेतला गेला. आता मात्र पुन्हा एकदा दुसरा चेंडू हर्षद घेऊन येतील ते राकेश यांना. तपनचा रोहन पुन्हा एकदा त्यांनी हात वरती केले, तर म्हणजेच स्पेअर चेंडू असा घोषित केलाय. तर धाव संख्येत भर झाले, धाव होत त्या म्हणजेच 2. पुन्हा एकदा सनी हे पप्प्या आणि वाईड चेंडू नक्कीच असेल, वाईड आणि आउट आहे. टिकेला फोन कर, बोल फायनल झाली आता कधी ट्रॉफी द्यायची. हॅलो सनील आवडेल. तर 2 चेंडू मध्ये 4 धावा झाले आहेत. फोन केलेला 3 नवजवान या संघाचा. पुन्हा एकदा हर्षद स्ट्रायकर वरती असतील. राकेश आणि यांनी पूर्णपणे चेंडू मारलाय आणि चेंडू जातोय. चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर जातोय, त्यात म्हणतात नक्कीच राकेशांना माघारी परतावं लागतंय. नॉन स्ट्राइक हँड वरती असतील ठाकूर, तर स्ट्राइक हँड वरती असतील विनू. 3 बॉल 4 धावा. पुन्हा एकदा हर्षद सज्ज होत असताना गोलंदाजी हँड वरती चांगला कार्पेट शॉट नक्कीच बघायला भेटला. नक्कीच दामोदीकडे चेंडूकडे जात असताना मंगेश यांनी बॉल घेतलाय, त्यानंतर एकदम कंप्लीट करून घेतली आहे. दुसरा धावायचा नक्कीच प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. तर धावा झाला त्या म्हणजे 6. शेवटच्या चेंडू असे षटका दिले. आता मध्ये एक चांगला फटकार नक्कीच मारला गेला होता दामू यांचा. बॉल खाली जात असताना तिकडे दामू याच्यामधून काहीतरी मिसफील्ड होते, त्यानंतर पुन्हा एकदा 2 धाव नक्कीच कंप्लीट केले गेले. तर धावा होता त्या म्हणजे 8. 1 ओव्हरची सांगता होते, 1 ओव्हरची समाप्ती होते, 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर होतो म्हणजे 8. टीम 9 जवान या संघाचा 8 धावा झाल्या धावपंकावरती.
विनायक आहे, विनायक पुन्हा एकदा आता मात्र आणि ते वरती स्ट्रायकर कोण आहे? ठाकूर हा. आता बॉलर नेम कोण आहे? बॉलर काय म्हणून तो गोलंदाजीवरती आपण नक्कीच बघतोय म्हणे यांना. स्ट्रायकिंग वरती असतील ठाकूर योगेश पुन्हा एकदा एकदा नक्कीच पळून कंप्लीट केली गेली आहे योगेश यांच्या माध्यमातून. त्यामध्ये नऊ पुन्हा एकदा दुसरा बॉल म्हणून करतील ते विनायक यांना. हा चेंडू डेलिबरेट असेल पंच रोहन आम्हाला डेलिबरेट चेंडू आहे का सांगतील? येस हा चेंडू डेलिबरेट असेल म्हणजे निर्धाव चेंडू असेल. दोन चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केले ते माने यांनी. धावा झाला त्या म्हणजे नऊ उर्वरित तीन चेंडू बघायचं आहे कुठल्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला बघायला भेटते ते विनू यांच्या माध्यमातून. आता मात्र काहीसा बाहेर टाकलेले चेंडू आता पाहायचं आहे. वाईड प्लस वन अर्थात वाईड प्लस वन एकला रन बघायला भेटत. धावा झाला त्या म्हणजे अकरा अजूनही तीन चेंडू शिल्लक आहे षटकातील. आपण पाहत आहोत स्वतंत्र चषक 2024 ऑर्गनाइज बाय जय भवानी मित्र मंडळ. एक चांगली सातत्याने स्पर्धा आपण नक्कीच बघतो जय भवानी माध्यमातून. जय भवानीच्या माध्यमातून नक्कीच केली जाते. मग ओव्हरऑल क्रिकेट असो, अंडरऑल क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट असो. पुन्हा एकदा म्हणा चेंडू हवेत होता. चेंडू खाली दाबून जात असताना चेंडू पुन्हा एकदा ट्रॅक वरती आलाय. धावा तिकडे रन पळून घेत आहेत. योगेश ठाकूर तिकडे रन कम्प्लीट करते याच्यामध्ये असतील. त्यानंतर पंच रोहन आम्हाला धावा किती आहेत हे कळवायचं आहे. चार धावा नक्कीच पळून कम्प्लीट केल्या गेल्या आहेत ते योगेश आणि विनायक यांच्या माध्यमातून. धावसंख्येत बरोबर होत्या धावा होत्या त्या म्हणजेच धावा होत्या त्या म्हणजेच तीन चेंडू 15 धावा. अजूनही उर्वरित दोन चेंडू शिल्लक आहेत. फटका मात्र सरांच्या दिशेने मारला होता. एकदा नक्कीच कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच करतायत विनायक. आता मात्र विनायकला माघारी परतावं लागतं. एक सुरेख थ्रो नक्कीच आपल्याला बघायला भेटला ते दामू यांच्या माध्यमातून माघारी परतवलं ते विनू यांना. शेवटच्या चेंडू असेल 15 धावा धावपळ वगैरे लगवल्या गेल्यात. 9 चेंडू मध्ये 16 धावा झाल्यात. शेवटच्या षटक शेवटचा चेंडू असेल फायनल मॅच मधील पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. स्ट्रायकर वरती असतील योगेश. एक चेक अलाउड होता आणि एक चेक नक्कीच म्हणा यांच्या माध्यमातून केला गेला. पुन्हा एकदा एक स्वेअर चेंडू पंच रोहन. धावसंख्या बरोबर धावत होता म्हणजे 17. तर आपण नक्कीच बघतो संगमेश्वरचे हेलिकॉप्टर बॉय यतीन गुरुणी यांचे सुद्धा मैदानामध्ये आगमन होत असताना आपल्याला बघायला भेटतोय. त्यानंतर आपण नक्कीच सामन्याकडे व्हायचं. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. आता मात्र चेंडू हवेत आहे. पाहिजे चेंडू कुठे जातोय आणि चेंडू बाहेर चाललाय म्हणजे मैदानाचा बाहेर चेंडू गेला तर आपल्याला माघारी परतावं लागेल. योगेश ठाकूर यांचा विकेटचं पतन होतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 17 आणि 18 धावांचा पाठलाग करायचा आहे ते म्हणजे टीम दामू इलेव्हन संघाला. चला पंच रोहन पंच ओंकार पंच विदेश आपल्याला विनंती आहे त्यांनी नामना लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. अठरा धाव्यांचं लक्ष पूर्ण करायचंय ते म्हणजे टीम स्वामी समर्थ दामू इलेव्हन संघाला. फोन चालू ठेवून ऐकू शकतो उर्वरित चेंडू असतील 10 आणि त्याच्यामध्येच 18 धाव्यांचं लक्ष पाठलाग करायचंय ते म्हणजेच टीम दामू इलेव्हन संघाला. तर 18 धावा रोखायचे आहेत ते टीम नऊ जवान या संघाला. नऊ जवान नक्कीच काय मागील वर्षामध्ये
एक चांगला परफॉर्मन्स आपल्याला बघायला भेटतोय नवजवान या संघाकडून. आपल्या नेतृत्व करताना बघायला भेटतात नवजवान संघाचे गणेश तडुंगा, त्याचबरोबर सिद्धेश मंचेकर असतील, त्याचबरोबर विनू असतील, त्याचबरोबर अजून राकेश सुद्धा असतील. एक चांगला संघ आपल्याला नक्कीच बघायला भेटतोय नवजवान. चला सामन्याकडे वळायचं, सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याकडे वळायचं आहे. बॉलिंग ऍडवरती असतील सोनू. पहिला चेंडू पंचरोहणीने या फेरचेंडू घोषित केला. उर्वरित 10 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. टीम धावली ना संघाला. सोनू यांना एक चांगला बॉल नक्की धरला सोनू यांनी. तो उर्वरित 9 चेंडू मध्ये अजूनही 17 धावांची गरज आहे. अरे ते झेंडेची पीज हे होते ना, कुठे येते पुन्हा एक चांगला फटकार नक्कीच बघायला लागेल आपल्याला. मंगेश यांच्या माध्यमातून एकदा नक्कीच कमिट केली गेली. त्याचबरोबर दिसून जाऊ तिथं नक्की पूर्ण होते. आताच्या धावा असतील त्या म्हणजे 2 धावा दिला त्या म्हणजे 3. पंचरोहण त्यांच्या पूर्ण हात वर दिसेल म्हणजे वाईट बॉलचा इशारा येतो पंचरोहण यांच्या माध्यमातून. धावा झाला त्या म्हणजे 4. आता मात्र फटकार चांगला होता. चेंडू कुठे जातोय आणि चेंडू जातोय तो म्हणजे षटकार 6 धावांसाठी. क्या बात आहे मंगेश, क्या बात आहे. अंदर रेखित जरी पडला असेल नक्कीच मंगेश यांनी मॅच सोडली नाहीये. बॉल जरी दिसत नसेल तरी मंगेश यांच्या बॅटिंगमध्ये नक्की षटकार बघायला भेटला आपल्याला. क्या बात आहे, गुड शॉट मंगेश. अजूनही आपल्याला जिंकण्याकरिता अजून आपल्या जिंकण्याकरिता 8 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू असतील आता मात्र मंगेशांना माघारी परतावं लागेल. एकदम असेल धाव संख्या बरोबर होते. धावा झाला ते म्हणजेच 11. तो उर्वरित 5 चेंडू म्हणजे 7 धावांची नक्कीच गरज आहे. तर त्याचबरोबर मी नक्कीच आभार मानू पिंटू नाईक यांचे सुद्धा. एक पिंटू नाईक यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला एक चांगली
जेवणाची संधी भेटली तर मंडळ जयमोहनी मंडळातर्फे आम्ही त्यांचे हार्दिक आभार मानू. त्याचबरोबर आमचे दयांडीचे कोच असतील अनिल मोहिते यांचं सुद्धा मी एक आभार प्रदर्शित करू. दरवर्षी ते आपल्या वेळातला वेळ योगदान करून मैदानाला सुद्धा वेळ देतात, मंडळाला सुद्धा वेळ देतात. तर सामन्याकडे वळायचा, सामना चालू करायचा आहे. विनायक यांना विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण एक चांगले खेळाडू तर नक्कीच आपल्याला मॅच पूर्ण करायची आहे. पाच चेंडू मध्ये सात धावायचा पाहिजे जय भवानी ऑर्गनायझर. स्वतः कोण जिंकताय? पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती पाहिजे दुहेरी धावायचा प्रयत्न, तिसऱ्या चेंडूवरती तिसऱ्या धावायचा प्रयत्न होतोय का? नक्कीच पहिल्या चेंडूचे दोन धाव घेतल्या गेल्या, चार चेंडूमध्ये पाच धावांची गरज आहे. ते टीम दामू इलेव्हन स्वामी समर्थ या संघाकरिता. तर दामू इलेव्हनचे कर्णधार सुद्धा दामू नक्कीच एक चांगले खेळाडू असतील. त्याचबरोबरीने नवजवानचे कर्णधार गणेश हे सुद्धा एक चांगले खेळाडू असतील. त्यांनी एक चांगला संघ नक्कीच आपल्या संघासाठी जमा केला आणि त्यानंतर आपण त्याचा रिझल्ट बघतोय. फायनल मॅच मध्ये आपण त्याची लढत नक्कीच बघायला भेटते. तर पुन्हा एकदा विनू चांगला फ्लिक केला जय यांच्या माध्यमातून एकदम कंप्लीट केली. दुसऱ्या प्रयत्न होते का? दुसरी धाव सुद्धा नक्कीच कंप्लीट केली जाते. तिसरी धाव कंप्लीट होते पाहिजे, चौथ्या धावायचा प्रयत्न असेल का? आणि तिकडे चौथी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते का? आपण जॅकला एक सिंगल डबलच्या माध्यमातून चांगला बॅट्समन ओळखही दाखवली जाते. ही जॅकने नक्कीच आम्हाला पूर्ण करून दाखवली आहे. पहिल्या दोन चेंडूमध्ये नक्कीच जॅक यांच्या माध्यमातून सहा धावा कुठल्या गेल्यात. उर्वरित तीन चेंडूमध्ये एक धावांची गरज आहे. ते टीम दामू इलेव्हन या संघाकरिता तर नक्कीच सामना जिंकलाय जय भवानी ऑर्गनाइज. जय भवानी मित्रमंडळ ऑर्गनाइज स्वजन दर्शक याचे मानकरी ठरले 2024.